तर एक छोकरा काम केला जे सरासरी आपलं खरीप पिकांसाठीचं क्षेत्र आहे त्या यामध्ये अंदाजित आपल्याला जे चालू वर्षासाठी कापूस खरीप ज्वारी आणि बाजरी तसेच मका या पिकांचा संभाव्य क्षेत्र वाटण्याची शक्यता आहे आणि त्यासोबतच जे काही ऊसाचं क्षेत्र आहे ते गेल्या वर्षाच्या तुलनेत नक्कीच त्या प्रमाणात कमी होऊन या पिकांमध्ये वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. साहेब यावर्षी कापूस लागवडीकडे कल जास्त दिसत आहे तर या बियाणांचे जे आहे ते शासन किती पाकिटं आपल्या उपलब्ध करता येईल सर किती असतात? आता आपल्याकडे साधारणतः 1,70,000 पाकिटांची आवश्यकता आहे कापसाच्या बियाण्याच्या बाबतीत आणि आतापर्यंत आपण मार्केटमध्ये बघितलं असेल तर जे काही आपल्याला 1 जूननंतर विक्रीची परवानगी आहे दिलेली विक्रेत्यांना तर जवळपास एवढे जे संभाव्य आवश्यकता आहे तेवढे पाकिटं आज मार्केटमध्ये उपलब्ध झालेली आहेत. गेल्या वर्षी किती पाकिटं जर शेतकऱ्यांनी घेतले होते आणि त्याच्यात अजून काही वाढ होईल किंवा घट होईल असं काय सांगते? साधारणतः 1,64,000 जवळपास गेल्या वर्षी कापूस बियाण्याची पाकिटांची विक्री होती आणि त्यात यावर्षी 5 ते 8,000 वाढीव बियाणे मागणी आपण दिलेली आहे आणि कुठल्याही प्रकारचं कापूस बियाण्याचं टंचाई किंवा कमतरता आपल्या तालुक्यात भासणार नाही. खतांची परिस्थिती कशी आहे? खतांच्या बाबतीत साधारणतः आपल्याला जेवढं आवश्यकता आहे तेवढं पुरेसं खत आपल्याकडे आहे. फक्त शेतकऱ्यांना एकच विनंती आहे की स्पेसिफिक एकाच ग्रेडची मागणी न करता आहे त्या खतामधून आपल्याला कशा पद्धतीने रासायनिक खताची मात्रा पिकाला योग्य वेळेस योग्य प्रमाणात देता येईल या अनुषंगाने जर प्रयत्न केले तर नक्कीच कृषी विभागाच्या बाबतीत आपल्याला शेतकऱ्यांना कोणत्याही वेळेस मदतीसाठी तयार आहे मार्गदर्शनासाठी तयार आहे तर नक्कीच त्या दृष्टीने कुठल्याही पद्धतीचं बियाणे किंवा खतांची टंचाई आपल्या तालुक्यात भासणार नाही असं निवेदन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आलं. साहेब कृषी विभागाकडनं शासनाकडनं 1 जूननंतर कापूस लागवडीचं आवाहन करण्यात येत आहे परंतु अजूनही काही शेतकरी जे आहेत ते पूर्व हंगामी कापूस लागवडीकडे कल दिसत आहे त्यामुळे अशा शेतकऱ्यांना काय आवाहन करणार आहे? आता त्याबाबतीत शास्त्रज्ञांच्या मार्फत देखील विद्यापीठाचे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी जे काही शिफारसी केलेल्या आहेत त्यामध्ये एक मोहीम स्वरूपातून जर आपण हे प्रयत्न केले 1 जूननंतर लागवडीची तर नक्कीच आपल्याला जे काही कोरडवाहू शेतकरी आहेत ज्याची लागवड ही साधारणतः पावसावर अवलंबून असते तर त्याचा जो काही नंतरचं होणारं नुकसान आहे ते आपल्याला टाळण्यास मदत होणार आहे आणि त्यासोबतच पूर्व हंगामी लागवडीमुळे जे काही पारावळीचा प्रॉब्लेम आपल्याला भविष्यात उद्भवतो त्यापासून देखील पूर्व हंगामी लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचं नुकसान खूप मोठ्या प्रमाणात यापूर्वी देखील झालेलं आहे आणि त्यापासून त्यांना आपल्याला संभाव्य नुकसान टाळण्यासाठी 1 जूननंतरच सर्व शेतकऱ्यांनी लागवड करावी असं कृषी विभागाच्या वतीने नेहमीच आवाहन करण्यात येत आहे.